अमेरिकेच्या न्यू जर्सी भागातल्या आर्ट गॅलरीमध्ये गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरासह 20 जण या गोळीबारात जखमी झाले. काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला. अद्याप या हल्ल्याची कोणत्याही संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही. मॅसेडोनियाचं नाव बदलण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, मात्र याविरोधात बिटोला शहरात निदर्शनं करण्यात आली. नाटो आणि युरोपियन युनियनची बंदी हटवण्यासाठी नावात बदल करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याला नागरिकांचा विरोध आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये एलजीबीटी समुदायानं निदर्शनं केली. या आंदोलनादरम्यान 53 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इस्रायली सैनिकांना व्हिडिओ तयार करण्यापासून परावृत्त करण्यासाठी एक नवा प्रस्ताव आणण्यात येणार आहे. फिलिस्तीनांवरच्या अत्याचाराचा व्हिडिओ त्यांनी नुकताच प्रदर्शित केला. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. इंडोनेशियात अजगराच्या पोटातून एका महिलेला बाहेर काढण्यात आलं. 23 फूट लांब अजगरानं एका 54 वर्षांच्या महिलेला गिळलं होतं. त्यानंतर या अजगराला पकडून त्याचं पोट फाडण्यात आलं, मात्र या महिलेचे प्राण वाचू शकले नाहीत. भाजीपाल्याच्या आपल्या शेतात महिला काम करत असताना अजगरानं महिलेवर हल्ला करून तिला गिळलं होतं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.